मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी मध्य रेल्वेच्या 5 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार देऊन नुकताच गौरव केला आहे, ज्यात मुंबई पुणे आणि नागपूर विभागातील प्रत्येकी 1 आणि सोलापूर विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदरील कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. कर्तव्यावर असताना दक्षता तसेच एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या घटना टाळण्यात त्यांचे योगदान आणि रेल्वे संचालनालयातील आणि रेल्वे संचालनातील योगदानाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले आहे. राजाराम घोडके पॉइंट्समन बाळे सोलापूर येथे कर्तव्य बजावत असताना 3 मार्च 2023 रोजी क्रॅक हँडल चाचणी करून परत येत असताना OHE सेक्शन इन्सुलेटर तुटलेले आढळले. त्याने तात्काळ सर्व संबंधितांना माहिती दिल्यानंतर पॉवर ब्लॉक घेऊन बिघाड दुरुस्त करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि कामाबद्दलच्या गांभीर्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रीमती सरस्वती मल्लप्पा वाडी सोलापूर विभाग 24 मार्च 2023 रोजी कर्तव्याच्या ओळीत रोलिंग चाचणी दरम्यान वाडी स्थानकावर आलेल्या मालगाडीच्या वॅगनचा CTRB कप तुटलेला आढळून आला. सर्व संबंधितांना कळवल्यानंतर सदर वॅगन सेवेतून मागे घेण्यात आली. त्यांच्या उपस्थितीमुळे मोठी दुर्घटना टळली होती. आलोक सिंग अतिरिक्त महाव्यवस्थापक, MS उप्पल मुख्य सुरक्षा अधिकारी, राजेश अरोरा मुख्य अभियंता, मुकुल जैन प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, NP सिंग प्रधान मुख्य विद्युत अभियंता, सुनील कुमार प्रधान मुख्य यांत्रिकी तसेच मध्य रेल्वेचे अभियंते आणि इतर प्रमुख HOD उपस्थित होते.